वर्धापन दिनाक शुभेच्छा मुंबईमध्ये काँग्रेसचा आज वर्धापन दिन आहे. मात्र त्या वर्धापन दिनाच्या दिवशी पुन्हा दोन मतभेद समोर आलेले आहेत. शरद पवारांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनवर वोट टाकले त्याच्यामुळेच गडबड झाली आहे. मात्र अजित पवार असं म्हणतात की आता जे झालं ते झालं, जिथे ईव्हीएम मशीन होतं तिथे पण आपले माणसं जिंकलेले आहेत, तर पुढे कामाला लागलं काय कसं होतं तुम्ही या दोन्ही घटनेमध्ये? मला असं वाटतं की शेवटी हा तर त्यांच्या घरातला विषय आहे, काका पुतण्याचं एकमत व्हावं अशीच मी सदिच्छा व्यक्त करेन. की काका आणि पुतण्यांचं एखाद्या तरी विषयावर जर एकमत उत्तम पद्धतीने झालं तरी मला वाटतं की लोकशाहीमध्ये लोकशाही विकसित करण्यामध्ये त्याचा उपयोग होईल. राष्ट्रवादीचा वर्धापन दिवस आहे, तर एक राजकीय कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे माझ्या राष्ट्रवादी पक्षाला शुभकामनाच आहे. शेवटी प्रत्येक पक्ष हा आपापल्या परीने जनतेची सेवा करण्याचा संकल्प घेऊन राजकारणामध्ये काम करतो. आजपर्यंत 47 वर्ष 2 महिने 1 दिवस काँग्रेस आणि राष्ट्रवादी, म्हणजे आताचे राष्ट्रवादी पण तेव्हा काँग्रेसची यांची सत्ता होती. सतत 15 वर्ष राज्याच्या जनतेने काँग्रेस राष्ट्रवादीवर विश्वास टाकत 15 वर्ष त्यांना सत्ता दिली. आता जनतेने आमच्यावर विश्वास टाकलाय, आम्ही पूर्ण शक्तीने मनापासून जनतेची सेवा करण्याचा संकल्प केलाय. जनतेची सेवा हीच आमच्यासाठी इच्छासेवा समजून आम्ही निर्णय करतोय. आणि राष्ट्रवादीसुद्धा की आम्ही कुठं जर चुकलो तर योग्य पद्धतीने आमच्यावर टीका करताय. अतिशय अभ्यासपूर्ण त्यांची टीका लक्षात घेऊन 25 वर्ष त्यांनी अशाच पद्धतीने योग्य वेगळी सरकारला जाग येण्यासाठी टीका करावी आणि 25 वर्ष ईश्वराने कमीत कमी त्यांना अशी टीका करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी एवढीच माझी सिद्धिविनायकाच्या जमिनी. शरद पवारांनी सांगितलं की ग्रामीण भाग ही आपली पक्षाची ओळख आहे, ती पुसायची आणि आता शहरी भागाकडे लक्ष केंद्रित करावं, कारण भाजप शहरी भागामध्ये स्ट्रॉंग आहे. शेवटी 52 पत्ते पिसले तर 4 एक्के येणार. प्रश्न कितीदा पिसले याच्यावर अवलंबून नसून मनापासून जनतेची सेवा करण्याचा संकल्प जर तुमच्या विचारात लक्षात आला तर जनता है, ये पब्लिक है, जब देती है तो छप्पर फाड़ के देती है. 282 303 केलं आणि आज 353 लोकसभा सदस्य माननीय मोदीजींच्या मागे उभं राहिलं, कारण लोकांना विश्वास आहे की मोदीजी जो कहते है वो करते है, जो कर सकते है वही कहते हैं. तो मला असं वाटतं की जो कहते है वो करते है, जो करते है वही कहते है, म्हणून मोदीजींवर विश्वास आहे. असा विश्वास जर एखाद्या वेळी पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी निर्माण करू शकले तर त्यांनाही सत्ता येईल. शेवटी कोणाची सत्ता अमर नाही आहे की हा पक्ष अमर पट्टा घेऊन आलाय. जितकी जास्त सेवा जो पक्ष करेल जनता उसके साथ होगी. जर उद्या आम्ही चुकलो तर काय आम्ही काय आयुष्यभर सत्तेत राहणार आहोत का? आम्हाला शेवटी उत्तमातलं उत्तम काम जनसेवेचं केलं पाहिजे. दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर आला हे राज्य आपलं आहे या भावनेने आम्ही जर काम केलं तर मग आमच्याही मागे जनतेचा आशीर्वाद उभा राहील. मग शेवटचा प्रश्न, दिल्लीमध्ये काल बैठक झाली होती, अमित शहा आणि पुण्याच्या